नमस्कार, या नाही होड्यामधून पुनर्दापा सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहू केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CET परीक्षेसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून 7 जुलै 2019 रोजी झालेल्या 5 CET परीक्षेमधील मराठी भाषा 1 मधील उतारा आणि कविता त्यावर आधारित विचारलेले प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा आणि CET संपूर्ण तयारीसाठी मराठी भाषेच्या संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर पहिल्या ठिकाणी पेपर दुसरा म्हणजे 6वी ते 8वी या गटासाठी ज्या विद्यार्थ्यांनी 5 CET परीक्षा दिली होती तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा मराठी भाषेचा पेपर 1 आलेला होता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा 1 ठेवली होती तर त्या विद्यार्थ्यांना हा पेपर आलेला होता. आता या ठिकाणी तुम्ही पेपर 1 किंवा पेपर दुसरा देणार असाल तुम्ही आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिली भाषा ही मराठी निवडलेली असेल म्हणजे पेपर 1 मध्ये असो किंवा पेपर दुसऱ्यामध्ये असो तर या ठिकाणी तुम्ही भाषा 1 निवडली असेल तर तुम्ही भाषेचा भाग 4 सोडवायचा आहे. या ठिकाणी सूचना असो तुम्हाला वाचायला मिळेल की परीक्षार्थींनी भाषा 1 पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 यांची उत्तरे द्यावीत. लक्षात ठेवा, पेपर 1 असो पेपर दुसरा असो जर पेपर 1 मध्ये तुम्ही भाषा 1 ही मराठी निवडली असेल तर पा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग 4 सोडवायचा आहे. भाषा दुसऱ्यामध्ये जर तुम्ही भाषा 1 ही मराठी निवडली असेल तर पा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाग 4 सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 91 ते 120 हे दोन्ही पेपरमध्ये सेम असतात. आता या ठिकाणी पा भाषा जर तुमची पहिली मराठी असेल पेपर 1 मध्ये किंवा पेपर दुसऱ्यामध्ये तर तुम्हाला या ठिकाणी 1 उतारा पा विचारला जातो आणि 1 कविता ही विचारली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुमची दुसरी भाषा मराठी असेल किंवा कोणतीही दुसरी भाषा असेल तर त्याच्यामध्ये पा दोन्हीही उतारेच विचारले जातात, दुसऱ्या भाषेमध्ये पा कविता विचारली जात नाही. तर आता आपण पा प्रश्न क्रमांक 91 ते 120 ही उतारा आणि कविता यावर आधारित आलेले आहे तर ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिल्या ठिकाणी पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. म्हणजे पा उतार्यावरती तुम्हाला 9 प्रश्न पा विचारले जातात, 9 प्रश्नांची उत्तर तुम्ही उतारा वाचून पा द्यायची आहेत. आता या ठिकाणी पा मी हा उतारा वाचतो, तुम्ही सुद्धा पा व्हिडिओ पॉज करून उतारा व्यवस्थित वाचू शकता आणि त्याच्यानंतर जे प्रश्न आपण विचारणार आहोत त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पा सांगायचे आहेत. शेवटी 15 मार्कापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते शेवटी कमेंट बॉक्समध्ये सांगा. माणूस आणि पाषाण यांचा संबंध अगदी आदिम काळापासून दृढ झाला आहे, शिवाय हा संबंध केवळ वरवरचा नाही, तात्पुरता नाही. या संबंधाला मैत्रीची ऊब आहे, सहकार्याचा ओलावा आहे, कृतज्ञतेचा गंध आहे. त्यामुळे आदि मानवाने पहिली मैत्री केली ती या पाषाणाशीच. त्या काळात पाषाण हा माणसाचा आधारभंडा, संरक्षक झाला, अन्नदाताही झाला. म्हणून तो या आदिम मानवाने आपल्या काळजाशी घट्ट धरून ठेवला, काळजासारखा जपला. दोहन मधला हा उबदार व ओलसर स्नेह आजपर्यंत टिकून आहे. लोकजीवनामध्ये तर तो अधिकच मधुर झालेला जाणवतो. भूक, वनवा, पाऊस आणि वादळवारे यांच्यापासून संरक्षण व्हावे यासाठी शिकारीवर जगणाऱ्या या प्राचीन मानवाने प्रथम आश्रय घेतला तो पाषाणाच्या गुहेचा. पाषाण हा असा मानवाच्या अंतकरणात घुसला आणि कायमचाच मित्र बनला. मग शिकार करण्यासाठी या मानवाला या पाषाणाचीच पूजा करावी लागली. पाषाणाची हत्यारे घेऊनच त्याने प्राण्यांचा पाठलाग केला. जखमी व अशक्त जनावरांना या दगडानेच जखमी केले. खळखळत्या पाण्याच्या तळाला पाषाणाला पडलेला खळगा या आदिमानवाने कधीतरी एकदा पाहिला असावा आणि त्यात साचलेल्या पाण्यावर त्याने आपली जन्माची तहान भागविली असावी. म्हणजे अन्नाबरोबर या पाषाणाने मानवाच्या तृष्णेचाही प्रश्न सोडविला. निवारा तर त्याला आधीच गुहेने दिलेला होता. कच्चे मांस खात असताना वनव्यात सापडून मेलेल्या प्राण्याचे भाजलेले मांस या आदिमानवाने कुतूहल म्हणून चाखले असावे. ते कमालीचे रुचकर आणि खमंग लागल्यावर त्याला झालेला आनंद आबाळभर पसरला. अन तेव्हापासून मग या मानवाने 3 दगडांची चूल करून कच्चे मांस भाजून खाण्याला प्रारंभ केला असावा. म्हणजे पुन्हा चुलीच्या रूपाने पाषाणाचा रुचकर हात माणसाच्या पाठीवर माहेने फिरलाच. दगड मातीचे चूल आजही लोकजीवनाला अन्नब्रह्माचा पौष्टिक प्रसाद देते हे आपण पाहतोच. लोकसंस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले आदिवासी आणि फिरस्ते गावाजवळच्या माळावर उतरल्यावर आधी 3 दगडाची चूल करून मग आपल्या पालामध्ये विसवतात. या आदिमानवाने पशुपालन आणि शेती करायला प्रारंभ केला तेव्हा या पाषाणाची साथ आणि संगत सुटली नाही, उलट ती अधिकच दृढ
झाली. आजही लोकजीवनातला शेतकरी आणि बलुतेदार यांना पाषाणाला पदोपदी शरण जावे लागते. मातीवर मनापासून प्रेम करणारा हा भूमिपुत्र पाषाणावर तितकेच उत्कट प्रेम करतो. शेतामध्ये बांध घालायचा असो अथवा फुटलेल्या बांधाचे तोंड बुजवायचे असो, त्याला हा दगड सोन्याहून अधिक मोलाचा वाटतो. घरे अथवा गोठा बांधायचा असो, नदीच्या काठावर पायऱ्या बांधायच्या असोत, देवळाचे शिखर आभाळाला भिडवायचे असो वा देऊळच निर्माण करायचे असो, या बांधकामास उपयुक्त पडणाऱ्या दगडाशिवाय लोकसंस्कृतीला दुसरा आधारच नसतो. या काळात पाषाणातूनच मग लोकजीवनातले पाथर वट आणि वडार गवंडी फडी तयार करतील, चिरा तयार करतील, लोखंडी खांबाच्या तळाशी ठेवायला चौकोनी दगड करतील. लोकसंस्कृतीने पायरीपासून परमेश्वरापर्यंत या पाषाणाची मदत घेतली आहे. तर पहा, अशा प्रकारे या ठिकाणी पाषाणावर आधारित मानवाचं जीवन अश्मयुगापासून आधारित आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये या उतरातून वर्णन केलेलं आहे आणि माणूस आणि पाषाणाचा संबंध किती दृढ आहे तर हे आपल्याला या उतरावरून पास समजतं. आता अशा प्रकारे या ठिकाणी हा उतारा या ठिकाणी 2019 परीक्षेमध्ये पा विचारलेला होता. आता हा उतारा तुम्ही जर व्यवस्थित वाचला नसेल तर पा व्हिडिओ तुम्ही पॉज करा. मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला हा उतारा दाखवतो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा उतारा एकदा पा वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती आता जे काही प्रश्न विचारले आहेत तर ते पाहूया. तर पाहता ठिकाणी 91 क्रमांकाचा प्रश्न आहे. शेतकरी आणि बलुतेदारांना वेळोवेळी कोणाच्या शरणी जावे लागते? पर्याय पा, बांधाच्या, वृक्षाच्या, पाषाणाच्या, चुलीच्या. तर पा उत्तर द्यायचं आहे. तर शेतकरी आणि बलुतेदारांना वेळोवेळी पाषाणाच्या शरणी जावं लागतं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा एपा 92 क्रमांकाचा. माणूस आणि पाषाण यांचा सहसंबंध स्पष्ट करताना लेखकाने कोणते विशेषण वापरले नाही? ऊब, ओलावा, गंध की वनवा, तर यापैकी कोणतं विशेषण माणूस आणि पाषाण यांचा सहसंबंध स्पष्ट करताना लेखकाने वापरलं नाही? तर पाठीमागचा तुम्ही जो काही पॅसेज आहे तो वाचून सुद्धा त्याच्यामधील कोणतं विशेषण वापरलं नाही तर हे या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. तर पहा याच्यामध्ये या संबंधाला पहा मैत्रीची ऊब आहे. तर पहा ऊब हे विशेषण वापरलं आहे. पहा सहकार्याचा ओलावा हे विशेषण वापरलं आहे. पहा कृतज्ञतेचा गंध, म्हणजे ऊब, ओलावा आणि गंध, तर हे तीन विशेषण या ठिकाणी पहा पाषाण आणि माणसाच्या जे काही सहसंबंध आहेत ते स्पष्ट करताना वापरलेले आहेत, म्हणजे पहा ऊब, ओलावा आणि गंध. परंतु पहा वनवा हा जो काही हे जे काही विशेषण आहे तर ते या ठिकाणी वापरलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे 93 क्रमांकाचा. निवारा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर पहा निवारा या शब्दाचा समानार्थी शब्द यापैकी कोणता? निर्वासन, निवाडा, आश्रय की अविश्रुत. तर पहा निवारा या शब्दाचा समानार्थी शब्द यापैकी येईल आश्रय. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पहा पुढचा आहे. शेतकऱ्यांना दगड कोणत्या गोष्टीपेक्षा अधिक मूल्यवान वाटतो? पाषाण, सोनं, दागिना, मोहक, शिल्प. तर पहा शेतकरी दगड यापैकी कोणत्या गोष्टीपेक्षा मूल्यवान वाटतो? तर पहा जर आपण उतरण्यामध्ये पाहिलं तर पहा शेतकऱ्यांना जे काय बांध वगैरे फुटलेले असतात तर त्यावेळेस दगड लागतो, दगडाची गरज पडते. तर त्यावेळेस तो जो काही दगड असतो तर तो सोनं या धातूपेक्षा पहा मूल्यवान असतो. असं या ठिकाणी पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शेतामध्ये बांध घालायचा असो अथवा फुटलेल्या बांधाचे तोंड बुजवायचे असो, त्याला दगड सोन्याहून अधिक मोलाचा वाटतो. तर या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सापडतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं पा उत्तर येणार आहे. शेतकरी दगड हा सोन्यापेक्षा अधिक मूल्यवान वाटतो. प्रश्न पुढचा आहे पा लोकजीवनाला आजपर्यंत कोणत्या गोष्टीचा प्रसाद सातत्याने मिळत आहे? देवळाच्या शिखराचा, परमेश्वराचा, शेतातील बांधाचा की अन्न ब्रह्माचा? लोकजीवनाला आजपर्यंत कोणत्या गोष्टीचा सातत्याने प्रसाद मिळत आहे? तर पहा याचं उत्तर आहे पहा अन्न ब्रह्माचा. पर्याय क्रमांक 4. तर पहा याचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला पहा या पॅराग्राफ मध्येच पहा मिळतं. तर पहा या ठिकाणी दगड मातीची चूल आजही लोकजीवनाला अन्न ब्रह्माचा पौष्टिक प्रसाद देते हे आपण पाहतोच. पहा अन्न ब्रह्माचा हे या ठिकाणी याचं उत्तर आपण जे सांगितलं ते बरोबर आहे, अन्न ब्रह्माचा. प्रश्न पुढचा आहे पहा लोकसंस्कृतीने पाषाणाचे कोणत्या पातळीवर सहकार्य घेतले असे लेखकाला वाटते?
पाऊस आणि वादळ वारा पायरी ते परमेश्वर मळ्यापासून चुलीपर्यंत वादळ वारा ते पाऊस. तर पहा लोकसंस्कृतीने पाषाणाचे कोणत्या पातळीवरती सहकार्य मदत घेतलेली आहे. तर पहा उत्तराच्या शेवटी सांगितलेलं आहे. पहा उत्तरा जर आपण पाहिला तर पहा शेवटचं वाक्य आहे. पहा लोकसंस्कृतीने पायरीपासून ते परमेश्वरापर्यंत या पाषाणाची पहा मदत घेतली आहे, सहकार्य घेतलं आहे. म्हणजे पहा याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. पा पायरी ते परमेश्वर पर्याय क्रमांक 2. प्रश्न पहा पुढचा आहे 97 क्रमांकाचा. माणूस आणि पाषाण यांच्या बाबतीतली कोणती बाब आजपर्यंत टिकून आहे? परस्परास्त्रितता, ऊब स्नेह, ऊब व ओलसर स्नेह, कोणती बाब यापैकी आजपर्यंत टिकून आहे? तर माणूस आणि पाषाण यांच्यामधली ऊब आणि ओलसर स्नेह, तर ही बाब आजपर्यंत टिकून आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पा 98 क्रमांकाचा. विसावणे या शब्दाचा आशय व्यक्त करणारा पर्याय शोधा किंवा अर्थ सांगणारा पर्याय यापैकी शोधायचा आहे. विस्तारित होणे, विस्थापित होणे, विश्रांती होणे की विस्मित होणे. तर पहा विसावणे, विसावणे म्हणजे खालीलपैकी काय? तर पहा विसावणे याचा अर्थ विश्रांती घेणे. पर्याय क्रमांक 3 याचं पहा उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे पहा 99 क्रमांकाचा. आदिम मानवाने प्रथमतः आपली तहान कशी भागवली? आपली तृष्णा कशा प्रकारे आदिम मानवाने भागवली? पाषाणातून, खळग्यातून, नदीतून की विहिरीतून? तर आदिम मानवाने प्रथमतः आपली जी तहान आहे तर ती खळग्यातून पहा भागवली. पाषाणाला जे खळगे होते ते खळगे पाहिले, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं पाहिलं आणि त्याच्यामधून त्याने वर्षानुवर्ष आपली जी काय तहान आहे तर ती खळग्यामधून भागवली. म्हणजे पहा खळग्यात जे पाणी साठले त्याच्यामधून भागवली. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 91 ते 99 तर हे उतार्यावरती पहा आधारित विचारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न तुम्हाला शब्दार्थ म्हणजे पहा व्याकरणावरती पहा आधारित विचारलेले दिसतील. अशा प्रकारचे उत्तरे तुम्हाला पुढील परीक्षेमध्ये पहा विचारले जातील. त्याच्यामुळे जो काही व्याकरणाचा अभ्यास आहे तुम्ही थोडासा करायचा आहे. आता या ठिकाणी पहा उतार्यावरती आपण 9 प्रश्न सोडवले. तर आता या ठिकाणी कविता तुम्हाला विचारली गेलेली आहे, विचारली जाईल. जर तुमची भाषा 1 ही तुम्ही घेतलेली असेल, कोणतीही भाषा तुमची 1 असो, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी, याच्यामध्ये तुम्हाला 1 उतारा आणि 1 कविता विचारली जाईल. आता कवितेवरती पहा 100 ते 105 अशा प्रकारे एकूण 6 प्रश्न पहा विचारले जातात. यासाठी योग्य पर्यायाची निवड तुम्ही करायची आहे. कविता या ठिकाणी पहा वाचतो, तुम्ही सुद्धा पहा व्हिडिओ पॉज करून कविता समजून वाचायची आहे. एक माझा मित्र आहे अगदीच साधा भोळा, भोळेपणी पण त्याच्या कळा ओसंडती 16. माणसांशी बोलताना शब्दा शब्दाशी गोंधळे, पण मातीशी बोलता त्याचा दिवस मावळे. त्याच्या हाती वळून ते कधी फुल कधी वेल, नेम नाही रसश्री ही कोण्या चित्रे पालवेल. सारी धरित्रीची स्वप्न त्याच्या हातून बोलती, भूत भविष्याची दारे साध्या स्पर्शाने खोलती. असा मातीचा हा राजा जगात या परदेशी, हाटी भेटलेला ठग जातो पाडून त्या फशी. तरी माझा मित्र भोळा त्याचे कौतुक सांगतो, त्रस्त होता मातीच्याच पण कानाशी लागतो. त्याच मातीच्या वराने त्याला नाही काही कमी, त्याच्या हाती तिचे स्वप्न नवे उमले नेहमी. तर या कवितेमधून कवीने शेतकऱ्याचं वर्णन केलेलं आहे. शेतकरी कशा प्रकारचा आहे, मातीशी त्याचा किती स्नेह आहे, मातीमधून तो कशा प्रकारे आपली प्रगती करतो आणि त्याचं जे काही कौतुक आहे तर त्या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा प्रकारे पहा ही एक कविता आलेली होती आणि याच्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत तर त्या ठिकाणी पहा. तर कविता एकदा तुम्ही पहा व्हिडिओ पॉज करून वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. आता या ठिकाणी 100 क्रमांकाचा प्रश्न आहे. कवीचा मित्र आपली गाऱ्हाणी कोणाला सांगतो? ढगाला, वाऱ्याला, जमिनीला की देवाला? कवीचा मित्र म्हणजे या ठिकाणी शेतकरी आहे आणि तो आपली गाऱ्हाणी कोणाला सांगतो? तर हे पाहायचं असेल तर तुम्हाला कविता पाहावी लागेल, वाचावी लागेल. तर या ठिकाणी एक माझा मित्र आहे अगदी साधा भोळा, भोळेपणी पण त्याच्या कळा ओसंडती 16. माणसांशी बोलता ना शब्द शब्दाशी गोंधळे, पण मातीशी बोलता त्याचा दिवस मावळे. मातीशी बोलता म्हणजे त्याची जे काही गाऱ्हाणी असतात तो मातीशी म्हणजे पहा जमिनीशी सांगत आहे. म्हणजे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. पहा कवीचा मित्र म्हणजे शेतकरी आपली गाऱ्हाणी जमिनीला सांगतो. प्रश्न पहा पुढचा आहे. प्रस्तुत कवितेत कवीने कोणाची थोरवी गायली आहे?
शेतकऱ्याची शब्द कळांची भूत भविष्याची स्पर्शाची। प्रस्तुत कवितेमध्ये जे कवी आहे त्या कवीने शेतकऱ्याची थोरवी शेतकऱ्याची महानता काय आहे तर हे या ठिकाणी गायलेलं आहे। पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येईल। प्रश्न पुढचा आहे पा, ओसांडणे या शब्दातून कोणता अर्थबोध होतो? तर पा पर्याय क्रमांक कोणतं याचं उत्तर बरोबर आहे ते सांगायचं आहे। ओसांडणे कोलमडून पडणे, अवखळणे थरारून जाणे, भरून वाहून जाणे। तर ओसांडणे म्हणजे भरून वाहून जाणे, तर हा या शब्दाचा अर्थ होतो। प्रश्न पुढचा आहे पा, मावळे या शब्दातून कवीला काय सुचवायचे आहे? मावळे या शब्दाचा काय अर्थ या कवितेत पा घ्यायचा आहे? आरंभ, शिवाजीचे सैनिक, शेवट की उगवणे। तर पा कवितेमधून या मावळे शब्दाचा काय अर्थ सूचित होतो? तर पण मातीशी बोलता त्याचा दिवस मावळे, तर हा शब्द या ठिकाणी आलेला आहे आणि या कवितेमधून मावळे हा शब्द दिवस मावळे म्हणजे या ठिकाणी पा दिवस मावळे म्हणजे दिवसाचा शेवट होणे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन शेवट, तर हा अर्थ या कवितेतून कवीला सुचवायचा आहे। प्रश्न पुढचा आहे पा, कवीच्या मते जमिनीच्या आशा आकांक्षा कोणत्या माध्यमातून व्यक्त होतात? जमिनीच्या ज्या काय आशा आकांक्षा असतात त्या कोणत्या माध्यमातून व्यक्त होतात? दरिद्रीतून, शेतकऱ्याच्या हातून, मातीच्या वरातून, शब्द कळातून। तर कवीने ज्याप्रमाणे कवितेमध्ये वर्णन केलं आहे तर त्याप्रमाणे जमिनीच्या ज्या काय आशा आकांक्षा असतात त्या एका शेतकऱ्याच्या हातूनच व्यक्त होत असतात किंवा त्याच्या माध्यमातून त्या व्यक्त होतात। पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे पा, 105 क्रमांकाचा मातीचा राजा ही संज्ञा कवीने कोणासाठी वापरली आहे? मित्र, ढग, धरित्री की शेतकरी। तर पा मातीचा राजा ही जी संज्ञा आहे तर ती या कवितेमध्ये कवीने शेतकरी याला वापरलेली आहे, म्हणजे पा मातीचा राजा हा शेतकरी असतो अशी संज्ञा कवीने या कवितेत वापरलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी कवितेवर आधारित हे एक सहा प्रश्न विचारले आहेत आणि याच्यावरती एक दोन तीन प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती म्हणजे पा शब्दार्थावरती एक सोपे सोपे प्रश्न पा विचारले गेलेले आढळतील। म्हणजे पा जे व्याकरण आहे ते सुद्धा एक अवघड विचारलं जात नाही, पण तुमचा अभ्यास असायला पाहिजे। तर पा अशा प्रकारे कवितेवरती एकूण सहा प्रश्न आणि उत्तरावरती पा नऊ प्रश्न, त्याप्रकारे उत्तराने कवितेवरती पा 15 प्रश्न हे भाषा एक मध्ये पा विचारले जातात आणि जे 15 प्रश्न आहेत त्या पा पेडागॉजीवरती आधारित पा विचारले जातात। तर पा पेडागॉजीवर आधारित या पेपरमधील जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमधून पाहूया। तर पा अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरावरचे 9 प्रश्न आणि कवितेवरचे 6 प्रश्न पा या ठिकाणी पाहिलेले आहेत। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पा चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद।